सोमनाथ वैद्य हे आमदार झाल्यानंतरही आपली समाजसेवा कायम ठेवतील असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं द्वारकाधीश मंदिरात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप उपक्रम आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य, माजी उपमहापौर राजेश काळे, अशोक मसरे, शंकर बेटगिरी, अरुण कदम, नवनाथ कदम, प्राध्यापक नागेश मोरे कुंभार, बाळासाहेब पाटील, वसंत पवार आदी उपस्थित होते. आमदार बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की प्रत्येकाच्या मनात सेवाभाव महत्त्वाचा आहे. सेवाभावामुळं नातं टिकवलं जातं. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडका आमदार हवा आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य हे समाजकार्य करत आहेत. आमदार झाल्यानंतरही ते आपली समाजसेवा कायम ठेवतील असा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. अतिशय जनतेसाठी प्रिय असणारा राजा, स्वतःच्या पत्नीची सुद्धा परीक्षा घेणारा राज्य म्हणजे राम राज्य म्हणजे परिवार हा विषय होता तर जनता हा विषय होता. श्रीकृष्णानं भागवत कथेत सांगितलं आहे, सबसे अगर बड़ा भाव है तो वो सेवा भाव है. धार्मिक भाव से भी बड़ा होता है सेवा भाव. सेवाभाव फार महत्वाचा असत. आमदार लोकप्रतिनिधी आणि जनता याच्या मधला सेवाभाव असणं फार महत्वाचं आहे. वडील आई वडिलांच्या मधात जर कोणाच्या मधात जर सेवाभाव असेल तर ते नातं टिकत नाही. आणि नातं टिकवण्यासाठी धार्मिक भावना गरजेच्या नाहीये, सेवाभावना महत्वाच्या आहे. सगळ्या संतांनी हे सांगितलं. गेल्या 19 वर्षांपासून स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. आमदार बच्चू कडू यांची भाषणं ऐकून मी प्रेरित झालो. वंचित, दीनदलित, गोरगरीब आणि ज्येष्ठ यांच्यासाठी समाजकार्य करत आहे. आमदार बच्चू कडू यांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनाखाली मी दक्षिण सोलापुरातून विधानसभा निवडणूक लढवत आहे असं स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितलं. भाषण ऐकूनच मी वंचित, गोरगरीब, दीनदलितांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास कामणारे नेतृत्व बच्चू भाऊंचं आकर्षण मला एवढं आहे की मी बच्चू भाऊंची विधानभवनामध्ये जवळजवळ 50 ते 75 भाषण ऐकून मी एकदम प्रेरित झालो. आणि मी 19 वर्षापासून पीए म्हणून कार्य करत आहे, परंतु बच्चू भाऊंच्या जे काम पाहून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आपल्या आशीर्वादाने बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे. तरी बच्चू भाऊंना मी विनंती करतो की आपण ज्येष्ठ नागरिक संघांना छत्रीचं वाटप